नमस्कार, आज आपण पंक्तीमध्ये मिळते तशी मऊसूद तरीसुद्धा दाणेदार अशी ही लापशी कशी बनवायची हे पाहणार आहोत. लापशी बनवत असताना पाण्याचा आणि गुळाचा अंदाज येत नाही, त्यासाठी या व्हिडिओमध्ये पाण्याचे परफेक्ट प्रमाण सांगितले आहे. आणि ही लापशी आपण कुकरमध्येच करणार आहोत, त्यासाठी फक्त 10 मिनिटातच तयार होते. चला तर मग जराही वेळ न घालवता करूया रेसिपीला सुरुवात. लापसी बनवण्यासाठी इथे मी घेतलेला आहे दलिया. किराणा दुकानामध्ये 2 प्रकारचे दलिया असतात, एक थोडासा जाड आणि दुसरा थोडासा बारीक. यामधलाच मी थोडासा बारीक असा हा दलिया घेतलेला आहे. जर तुम्हाला विकतच्या दलियाची लापसी बनवायची नसेल तर तुम्ही गिरणीमध्ये गहू भरडून आणले तरीसुद्धा चालेल. आता लापसी बनवण्यासाठी इथे मी घेतलेला आहे 200 ग्रॅम दलिया. हा दलिया आपण एका भांड्यामध्ये मोजून घेणार आहोत, तर इथे मी एका वाटीने हा दलिया मोजून घेतला आहे. जितका आपला दलिया आहे तितकाच गूळसुद्धा घेणार आहोत, म्हणजेच 200 ग्रॅम गूळसुद्धा घ्यायचा आहे. गूळ आपल्याला चांगला किसून किंवा बारीक चिरून घ्यायचा आहे. यानंतर ज्या वाटीने आपण दलिया घेणार आहोत त्याच वाटीने 3.5 वाटी पाणी घेणार आहोत. हे प्रमाण अगदी बरोबर असे होते. आता हे पाणी बाजूच्या शेगडीवरती उकळण्यासाठी ठेवणार आहोत आणि दुसऱ्या शेगडीवरती एक कुकर ठेवायचे आहे. या कुकरमध्ये 3 चमचे साजूक तूप घालणार आहोत. इथे तुमचे दलियाचे प्रमाण थोडेफार जास्त असेल तर 1/2 चमचा तुपाचे प्रमाण जास्त घाला. आता या तुपामध्ये काही सुका मेवा तळून घेणार आहोत, तर त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत 5 ते 6 काजूचे तुकडे, 5 ते 6 बदामाचे तुकडे, 2 चमचे चारोळे आणि काही बेदाणे घेतले आहेत. सगळा सुका मेवा तुपामध्ये छान तळून घेऊयात. सुका मेवा तळून घेतल्यामुळे याची चव एकदम भारी अशी लागते. सुका मेवा तळत असताना गॅसची फ्लेम कुठेही मोठी ठेवायची नाही, मिडियम टू लो फ्लेमवरतीच हा सुका मेवा छान तळून घ्यायचा आहे. तर सतत हलवत इथे मी हा सुका मेवा छान तळून घेतला आहे. आता आपण हा सुका मेवा एका बाजूला काढून घेऊयात. यासोबतच थोडेसे सुकलेले खोबऱ्याचे तुकडे तळून घेतले तरीसुद्धा चालेल. यानंतर इथे मी 1 मोठा चमचा मगजबी घेतले आहे. मगजबीसुद्धा तुपामध्येच घालणार आहोत. यासोबतच आपण जी दलिया घेतलेली आहे तीसुद्धा घालणार आहोत. सुक्या मेव्याचे प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक घालू शकतात. आता ही दलिया तुपामध्ये सतत हलवत छान भाजून घेऊयात. दलिया भाजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही, मीडियम टू लो फ्लेमवरतीच ही दलिया छान खमंग अशी भाजून घेणार आहोत. जोपर्यंत या दलियामधून तूप सेपरेट होत नाही तोपर्यंत, जशी जशी ही दलिया छान भाजली जाईल तसा तसा या दलियाचा एकदम छान खमंग असा वास येईल. आणि दलिया जशी जशी भाजली जाईल तसा तसा याचा कलरसुद्धा चेंज होईल. तर जवळजवळ 4 ते 5 मिनिट या दलियाला मी छान खमंग असे भाजून घेतले आहे आणि दलियाचा एकदम छान वाससुद्धा येत आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकतात की दलियाचा रंगसुद्धा बदलला आहे आणि या दलियामधून तूपसुद्धा सुटले आहे. असे तूप सुटले की जे आपण बाजूला गरम करून घेतलेले पाणी आहे ते घालणार आहोत. पण पाणी घालत असताना एकदम सावकाश घाला, कारण पाणी अंगावर येऊ शकते. इथे जर तुम्हाला पाण्याऐवजी दुधाचा वापर करायचा असेल तर 4 वाटी दूध घाला. हे प्रमाण अगदी बरोबर असे होते. पाणी घालून ही दलिया चांगली एकत्र मिसळून घेऊयात. दलिया चांगली एकत्र मिसळली गेली की या कुकरचे झाकण लावून कुकरची फक्त 1 शिट्टी करून घेणार आहोत. 1 शिट्टीमध्येच ही दलिया खूप छान शिजल्या जाते. जर तुमची जाड दलिया असेल किंवा मोठी दलिया असेल तर इथे तुम्ही 2 शिट्ट्या काढा. तर जवळजवळ 1 शिट्टी झाली आहे आणि कुकरसुद्धा छान थंड झाले आहे. इथे आपली दलियासुद्धा छान शिजली आहे. हाताने चेक करून पाहिली तर ही दलिया अगदी मऊसूद अशी झाली आहे. अशी दलिया शिजली की जो आपण गूळ घेतलेला होता तो घालणार आहोत. गूळ घालत असताना एकच लक्षात ठेवा की गूळ एकदम बारीक असा असावा, म्हणजे दलियामध्ये पटकन विरघळला जातो. आता पुन्हा गॅस चालू करायचा आहे आणि हा गूळ चांगला विरघळून घ्यायचा आहे. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडायली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, त्यामुळे येणारी प्रत्येक रेसिपी ही सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.
सबस्क्राईब करणे हे पूर्णपणे निःशुल्क आहे। तर इथे आपला गुळसुद्धा छान विरघळला आहे, यामध्ये एकही गुळाचा खडा राहिलेला नाही। आता यामध्ये जे आपण सुकामेवा तळून ठेवलेला होता तो घालूयात, यासोबतच अर्धा चमचा वेलची पूड घालणार आहोत। सगळा सुकामेवा यामध्ये छान मिसळून घेऊयात। सगळा सुकामेवा छान मिसळला गेला की लगेच गॅस बंद करायचा आहे। तर इथे आपली एकदम मऊसूद तरीसुद्धा दाणेदार अशी ही लापसी तयार झाली आहे। आहे ना बिना झंझट एकदम सोप्या पद्धतीने कुकरमध्ये ही लापसी बनवणे आणि कमीत कमी वेळेत। ही लापसी पाहून सुटली आहे ना तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी। अचूक प्रमाण व योग्य पद्धतीने ही लापसी तयार झाली आहे। तुम्ही अशी लापसी एकदा नक्की बनवून पहा आणि कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नकात। या लापसीवरती थोडीशी भाजलेली खसखस घालत आहे, यासोबतच थोडीशी पिस्त्याचे कापसुद्धा घालणार आहोत। जशी जशी ही लापसी थंड होईल तशी तशी अजूनच मोकळी आणि सुटसुटीत अशी होईल। रेसिपी आवडली असेल तर लाईक करायलासुद्धा विसरू नकात। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत खात रहा आणि मस्त रहा।